पर्यावरणाचे जतन करत मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. कोकण कायम निसर्गरम्य राहण्यासाठी सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी शासन 150 ते 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात वृक्ष न तोडता नवीन तंत्रज्ञानाद्वारे हे वृक्ष समूळ उचलून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. या संदर्भात एका भारतीय कंपनीशी बोलणी करण्यात येत आहे, त्यामुळे भविष्यात हा महामार्ग ग्रीन हायवे म्हणून ओळखला जाईल. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या दासभक्तांच्या माध्यमातून राज्यात 23 लाख झाडे लावण्यात आली आहेत. स्वच्छता अभियान आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची केंद्र सरकारनेही दखल घेतली असून त्यांना पद्मश्री पुरस्काराचा बहुमान प्राप्त झाला आहे. यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेवदंडा येथे जाऊन अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस महेश बालदी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट महेश मोहिते, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.